बाबा साहेब अंबेडकर अस्पताल की मांग को लेकर दक्षिण नागपुर विधानसभा निर्वाचन क्षेत्र के विधायक नितिन राउत ने विधान भवन के सीढ़ियों पर सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर अस्पताल का श्रीनिवर्धन मविया की सरकार में 615 बेड और 1165 कोटि का अध्यादेश निकला, लेकिन सरकार के बदलाव के बाद भाजपा प्रणीत महायुति सरकार ने नजरअंदाज कर विकास निधि मात्र 615 करोड़ निर्धारित की गई, जिसके चलते उत्तर नागपुर विधानसभा निर्वाचन क्षेत्र के विधायक नितिन राउत ने हाथ में काले बोर्ड लेकर सरकार का निषेध किया। नागपुर कामठी रोड वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचं श्रेणीवर्धन हे महाविकास आघाडी सरकारने या ठिकाणी केलेलं होतं। त्यानुसार त्या ठिकाणी 600-650 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचं निर्णय त्या ठिकाणी झालेला होता। एकूण 1165 कोटीचा हा प्रोजेक्ट, त्याची जमीन संपादित करण्यात आली, त्याचा GR निघाला आणि सरकार बदलली। या ठिकाणी शिंदे फडणवीसांचं सरकार आलं, परंतु अजूनपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी साधी विटही लावली नाही। या संबंधी 26 नोव्हेंबर रोजी त्या हॉस्पिटल बचाव कृती समितीने एक आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं आणि सातत्यात ते आंदोलन आजही सुरू आहे। त्या ठिकाणी 14 डिसेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला, मोठा मोर्चा निघाला। शिष्टमंडळ भेटायला आलं, पण वैद्यकीय शिक्षण मंत्री उपलब्ध नव्हते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ दिली नाही आणि नाईलाजाने ते आंदोलन पुन्हा या ठिकाणी सुरू आहे। दिनांक 20 तारखेला लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून अध्यक्षांना आम्ही निवेदन दिलं की लक्षवेधी तरी त्या ठिकाणी लावण्यात यावी, परंतु ती आज शेवटचा दिवस असतानाही ती लक्षवेधी या ठिकाणी लागलेली नाही आणि त्यासंबंधीचा आज मी हरकतीचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला। मागणी केवळ एवढीच आहे की त्या ठिकाणी 1165 कोटी रुपये मंजूर असताना तेवढ्याच निधीचा प्रकल्प त्या ठिकाणी उभारला गेला पाहिजे, त्याचं भूमिपूजन तात्काळ व्हावं। परंतु राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये केवळ 545 कोटीचा एक GR काढला आणि त्याची राशी त्या ठिकाणी कमी केली आहे। एकंदरीतच राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी स्थापत्य भावनाची दिसते। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं ते मोठं पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहे, एक मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांनी या देशाला राज्यघटना दिली, अशा व्यक्तीच्या नावावर असणारं इस्पितळ देशातलं पहिलं इस्पितळ हे होणार असल्यानं लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि संतापाची लाट उत्तर नागपूर या माझ्या मतदारसंघात आज उसळलेली आहे। त्याचे प्रतिसाद नागपूरच्या इतरही भागामध्ये उमटणं सुरू झालेलं आहे। या मागणीचा पुरस्कार करून त्याच्या पाठीमागे लागून आम्ही राज्य सरकारला या ठिकाणी वारंवार विनंती करीत आहोत, परंतु राज्य सरकार काही या विनंतीचा सन्मान करत आहे या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि हे आंदोलन असंच सुरू राहील ही घोषणा सुद्धा या ठिकाणी मी करतो। धन्यवाद। की पिछली सरकार ने 2021 में डॉक्टर बाबा साहब आंबेडकर रुग्णालय व जो अनुसंधान केंद्र कामठी रोड पे नागपुर में है उसका श्रेणीवर्धन किया, 1165 करोड़ रुपए का यह प्रोजेक्ट बनाया, वहाँ का काफ़ी बड़े सुपर स्पेशलिटी के पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूट के कोर्सेज भी लाए, 650 बेड का अस्पताल बनाने का प्रकल्प था, उसका GR निकला, उसकी जमीन संपादित की गई, लेकिन राज्य सरकार ने उसका भूमि पूजन नहीं किया। यह मांग को लेकर 26 नवंबर से इंदौरा यहाँ पर डॉक्टर आंबेडकर हॉस्पिटल के सामने आंबेडकर हॉस्पिटल बचाओ कृति समिति की तरफ से आंदोलन चल रहा है और उन्होंने मोर्चा भी निकाला था 14 तारीख को, बड़ा मोर्चा निकला। वहाँ के लोग शिष्टमंडल से प्रतिनिधि मंडल लेकर यहाँ आए, लेकिन वैद्यकीय शिक्षण मंत्री भी उन्हें मिले नहीं, उप मुख्यमंत्री भी नहीं मिले, ना मुख्यमंत्री मिले नहीं, और उन्होंने इस बात को गंभीरता से लिया नहीं। इस बात का निषेध कर कृति समिति ने वह आंदोलन अभी जारी रखा है, वो आंदोलन चल रहा है। इसके आंदोलन के बारे में
नागपुर शहर की जनता में तीव्र भावना है और एक प्रकार का संताप व्यक्त कर किया जा रहा है। हम सरकार का यहाँ पर निषेध करते हैं। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ मनीष टिमरे की रिपोर्ट।